बिद्री साखर कारखान्यानं ऊस पुरवठा केला नसलेल्या सभासदांची सवलतीची साखर वीस रुपये किलो प्रमाणात देण्याचा निर्णय घेतलाय मात्र हा सभासदांवर अन्याय असल्याचा आरोप करत सभासदांनी कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गावर बिद्री इथं रास्ता रोको करून कारखाना प्रशासनाच्या विरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या एकतीस तारखेपर्यंत दर कमी न केल्यास संपूर्ण कार्डाची होळी करून साखरेचं वितरण होऊ देणार नसल्याचा इशारा माजी आमदार दिनकरराव जाधव आणि सभासदांनी दिला बिद्री साखर कारखाना प्रशासनानं कारखान्याला ऊस पुरवठा न केलेल्या सभासदांच्या सवलतीच्या साखरेचे दर दहा रुपयावरून प्रति किलो वीस रुपये केलेत मात्र हा सभासदांवर अन्याय असल्याचा आरोप करत राधानगरी भुदरगड कागल आणि करवीर तालुक्यातील सभासदांनी कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गावर रास्ता रोको केला यामुळे सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती बिद्री बस स्थानकापासून ते दूधगंगा नदीपर्यंत सुमारे दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या यावेळी राधानगरीचे माजी उपसभापती अरुण जाधव म्हणाले कारखाना प्रशासनाकडे कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे ऊस तोडणी करण्याचे नियंत्रण नाही याचबरोबर अध्यक्ष के पी पाटील यांच्या विरोधात असणाऱ्या शेतकऱ्यांचा ऊस जाणून बुजून तोडला जात नाही कारखान्याचे बहुतांश सभासद हे वयोवृद्ध किंवा मयत असल्यानं त्यांच्या नावावर ऊस पुरवठा करणं अवघड झालंय अशा अठ्ठावीस हजार सभासदांना कारखाना प्रशासनानं वाऱ्यावर सोडलंय पिकवलेला ऊस बिद्री कारखाना वेळेत नेत नसल्यानं काही सभासद ऊस इतर कारखान्याला घाल त्यात शेतकऱ्यांची काय चूक असा प्रश्न जाधव यांनी उपस्थित केलाय एकतीस तारखेपर्यंत सवलतीच्या साखरेचे दर कमी न केल्यास कार्डांची होळी करून साखरेचं वितरण रोखलं जाईल असा इशारा आंदोलकांनी दिलाय आमदार आबिटकर यांनी कारखाना प्रशासन कारखान्यात राजकारण आणून शेतकऱ्यांना त्रास देत आहे असा आरोप केलाय यावेळी वाळवेचे सरपंच अशोक फरागटे विजय बलुगडे शामराव भावके कल्याणराव निकम विश्वनाथ पाटील रवींद्र पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते